बऱ्याचदा भरपूर वेळ आहे की अजून बघायला येईल, भरपूर आयुष्य आहे, करता येईल. हा जो अप्रोच असतो ना, तो फार त्रासदायक ठरू शकतो आणि पुढे जाऊन आपल्यावरती पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे जेव्हा एखादी संधी तुमचा दरवाजा ठोठावते, तेव्हा ती संधी ग्रॅप करायला शिका किंवा त्या संधीचं सोनं करायला शिका. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर आज मी तुमच्यासोबत एक छोटीशी स्टोरी शेअर करणार आहे, जी स्टोरी तुम्हाला शिकवेल की आपल्याला जर आयुष्याने एखादी संधी दिली तर त्या संधीचा आपल्याला कशा पद्धतीने वापर करून घ्यायला पाहिजे, किंवा बऱ्याचदा लेट गो हा अप्रोच आपल्याला थोडासा त्रासदायक ठरू शकतो. अर्थातच प्रत्येकच गोष्ट आपण पकडून ठेवली पाहिजे असं काही नसतं, बट काही गोष्टींमध्ये जर आपण लेट गो करत असू किंवा एखादी संधी आपण हातची जाऊ देत असू, किंवा बऱ्याचदा आपला निष्काळजीपणा, आपला आळस किंवा काय होईल ते पाहता येईल, हा जो अप्रोच असतो तो कशा पद्धतीने आपलं फार मोठं नुकसान करू शकतो हे शिकवणारी ही स्टोरी आहे. एक तरुण मुलगा जो एका खेडेगावामध्ये राहत होता, त्याच खेडेगावातल्या एका वृद्ध माणसाच्या मुलीवरती त्याचं प्रेम होतं आणि त्याला तिच्याशी लग्नसुद्धा करायचं होतं. तसं प्रपोजल त्याने त्या वृद्ध माणसासमोर ठेवलं. तो वृद्ध माणूस म्हणाला की मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासोबत लावून द्यायला तयार आहे, पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे आणि ती तुला पूर्ण करावी लागेल. त्या तरुणाने पण विचारलं की काय अट आहे सांगा, कारण त्या तरुणाला इतकं माहीत होतं की आपलं तरुण चळचळतं रक्त आहे आणि कसल्याही प्रकारची अट ठेवली, कुठलंही चॅलेंज दिलं तरी आपण ते कम्प्लीट करू शकू. त्यानंतर त्या वृद्ध माणसाने सांगितलं की माझ्याकडे 3 बैल आहेत आणि तुला फक्त त्या 3 बैलांच्या म्हणजे 3 पैकी कुठल्याही एका बैलाचा शेपूट पकडून दाखवायचा आहे, आणि जर तू तो शेपूट पकडू शकलास तर निश्चितपणे मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्यासोबत लावून दे. तो तरुण सज्ज झाला या गोष्टीसाठी. आणि मग एके दिवशी ज्यावेळेला तो शेतकरी त्याच्या बैलांना बाहेर सोडणार आहे गोठ्यातून, त्यावेळेला तो गोठ्याच्या बाहेर त्या फील्डमध्ये त्या शेतामध्ये जाऊन उभा राहिला, वाट पाहत की कोणता बैल येईल आणि मला कोणत्या बैलाची शेपटी पकडायची आहे. जेव्हा तो तरुण त्या बैलांची वाट पाहत उभा होता, त्या शेतकऱ्याने एक एक बैल सोडायला सुरुवात केली. पहिला बैल जेव्हा बाहेर आला तेव्हा तरुण त्या बैलाला पाहून थोडासा घाबरला आणि तो बैल असा मोठा, धिप्पाड, अगदी अणकुचीदार शिंग असणारा, डौलदार असा दिसणारा बैल होता, पण तितकाच तो ताकदवानही होता. आणि तरुणाने विचार केला की हा तर पहिलाच बैल आहे, मी याची शेपटी पकडत नाही कारण अजून दुसरे 2 बैल आहेत, कदाचित याच्या नंतर येणारा बैल जो आहे तो थोडासा आपण जो म्हणतो की अशक्त असेल किंवा थोडासा वयस्कर असेल, ज्याचा शेपूट पकडणं मला इझी जाईल, आणि म्हणून त्याने पहिल्या बैलाला जाऊ दिलं. त्यानंतर दुसरा बैल आला, पण दुसरा बैल हा पहिल्या बैलापेक्षा जास्त धिप्पाड, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा ताकदवर असा होता. आणि तरुणाला प्रश्न पडला, अरे हा बैल तर याच्यापेक्षाही ताकदवर आहे, मी याची शेपूट नाही पकडू शकणार, मी तिसऱ्या बैलाची वाट पाहतो. आता ज्या पद्धतीने त्या तरुणाला एक आशा होती किंवा त्या तरुणाला जे वाटत होतं की तिसरा बैल हा अशक्त असेल, वृद्ध असेल आणि मी त्याला सहजपणे पकडू शकेन, मी त्याची शेपटी सहजपणे पकडू शकेन, अगदीच त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिसरा बैल जेव्हा गोठ्यातून बाहेर आला तेव्हा तो खरंच खूप अशक्त, वृद्ध, सडपातळ आणि त्याच्या अंगामध्ये बिलकुल त्राण नाही आहे असा बैल होता. त्या बैलाला पाहता क्षणी त्या तरुणाला खूप आनंद झाला आणि तरुणाने ठरवलं की हाच तो बैल ज्याची शेपूट मी पकडणार, आणि याचा शेपूट पकडल्यानंतर मी त्या वृद्ध माणसाच्या मुलीशी 100% लग्न करू शकेन. पण जेव्हा तो बैल बाहेर आला आणि तरुण त्या बैलाची शेपूट पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे जायला लागला किंवा तो जाणार, इतक्यात त्याच्या लक्षात आलं की तो जो तिसरा बैल होता त्याला शेपूटच नव्हतं. आणि मग त्या तरुणाला स्वतःच्या घेतलेल्या निर्णयावरती किंवा स्वतः सोडून दिलेल्या त्या 2 संधींच्या बाबतीत पश्चाताप व्हायला लागला, कारण त्याला हा एकच चान्स मिळालेला होता आणि तोसुद्धा त्याने स्वतःच्याच मूर्खपणामुळे किंवा अझम्पशन्समुळे किंवा पुढे काय होईल पाहता येईल म्हणून तो गमावलेला होता. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच बैल आपल्यासमोर येत असतात ज्यांची शेपूट आपल्याला पकडायची असते, पण बऱ्याचदा आपण पुढचा बैल आल्यानंतर पाहू असा विचार करून पहिल्या बैलाला सोडून देतो. म्हणजे जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये रिसेंटलीच तुम्हाला बोलले की खूप विद्यार्थी असे आहेत जे पोलीस भरतीची तयारी करतात, त्यांची धडपड सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काही मुलांना ज्यांना मी ऑब्झर्व केलं, ज्यावेळेला 18,000ची भरती आली त्यावेळेला मुलांनी ठरवलं की हां काही करून मला या भरतीत भरती व्हायचं आहे,
बरीचशी मुलं त्याच्यामध्ये भरती झाली सुद्धा, पण जी मुलं भरती झाली नाहीत त्या मुलांनी मात्र सरकारच्या नावाने आणि इतरांच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली की केवळ म्हणजे इतक्याच जागा होत्या, ग्राउंड व्यवस्थित झालं नाही, पेपरमध्ये हा प्रॉब्लेम झाला, कितीतरी अडचणी त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यांच्या हातून ती संधी गेली होती. पण जेव्हा पुन्हा एकदा पोलीस भरती जाहीर झाली, तीच मुलं पुन्हा म्हणायला लागली की नाही नाही ग्राउंड तर होणारच नाही, लगेच परीक्षा होणार नाही, कारण विधानसभेच्या निवडणुका येतील आणि मग त्यामुळे हे ग्राउंड पुढे ढकललं जाईल. पण परत एकदा ग्राउंडची प्रोसेस सुरू झाली आणि मग ज्या मुलांची व्यवस्थित तयारी नव्हती ती मुलं आत्ता पुन्हा एक जे 9000 भरतीचा जो काही गोंधळ सुरू आहे त्या 9000 भरतीच्या प्रतीक्षेमध्ये थांबायला लागली. किंवा इव्हन ग्राउंड करताना सुद्धा मी पाहते बरीचशी मुलं असं म्हणतात की अजून 9000 भरती बाकी आहे आणि आम्ही त्या 9000 भरतीमध्ये भरती होऊ. थोडी विचार करायची गोष्ट आहे की जर आपण प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने विचार करत राहू तर खरंच आपण आयुष्यात कधी सक्सेसफुल होऊ का? इवन जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, MPSC परीक्षांची तयारी करतायत, त्यांच्या बाबतीतही एक खूप कॅज्युअल अप्रोच जो आहे तो मला पाहायला मिळतो. म्हणजे मुलगा 2021 परीक्षेची तयारी करतो आहे, 2021 त्याचं म्हणणं हे होतं की अरे 2021 माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे, मी एक्सपिरियन्स म्हणून देत आहे, 2022 अटेम्प्ट देईन जो मी सिरियसली देईन. 2021 परीक्षा झाली, 2022 परीक्षा आली, 2022 पेपरही अवघड गेला, मार्क्स आले नाही, रिझल्ट आला नाही, अरे चला शेवटची संधी म्हणून मी 2023 पेपर देईन. 2023 तसंच गेलं, 2024 16 जूनच्या एक्झामसाठी तयारी सुरू केली पण जाहिरात आली नाही आणि मग अजून जाहिरातच नाही आहे तर काय अभ्यास करू, कळत नाही आहे, माझा मूड होत नाही आहे, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही, अशी हजारो कारणं समोर आली. कदा एक्झामची डेट माहिती नाही आहे आणि मग जी मुलं 2023 एक्झामसाठी, म्हणजे मी अगदी काही स्टुडंट मला असेही माहिती आहेत ज्यांनी चॅलेंज सुरू केलं 2023 एक्झामसाठी, ते जसे जसे दिवस जातील तसं त्या मुलांचा दृष्टिकोन बदलत गेला आणि ती मुलं मला अखेरीस येऊन म्हणत आहेत की मॅम मला असं वाटतं की 2023 एक्झाम मी क्रॅक नाही करू शकणार, मी 2024 स्वतःला संधी द्यायला पाहिजे. आणि मग आता जर मला 2024 तयारी करायची असेल, सॉरी 2024 एक्झाम नाही देऊ शकत, 2025 एक्झाम मी क्रॅक करेन, जेव्हा मला 2025 एक्झाम द्यायची असेल तर मग मी बेसिकपासून कशी सुरुवात करू आणि माझ्या अभ्यासाचा प्लॅन काय असायला पाहिजे. म्हणजे ही एक पळवाट तुम्ही शोधतात किंवा समोर जे आहे तिथे आपला 100% द्यायची आपली तयारी नसते, उगीचच कुठल्या तरी गोष्टी काहीतरी अज्युम करायचं, त्या गोष्टी डोक्यात घेऊन बसायचं आणि मग ठरवायचं की नाही हे नाही होत आहे आपल्याने तर मग आपण नेक्स्ट टाईम ट्राय करूयात. अरे तुम्ही जोपर्यंत ट्राय करत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं 100% देत नाही, तोपर्यंत तुम्ही यशाची गॅरंटी किंवा यशाच्या बाबतीत स्वतः एक आशा ठेवणं असेल हे कसं काय ठेवू शकता? जोपर्यंत तुम्हाला स्वतःचं 100% देता येत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचे पूर्ण शक्तीपणाला लावून प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणारच नाही आहे. आणि तुम्ही किती दिवस पुढच्या वेळी पाहू असं करून किती संधी हातातून जाऊ देणार? आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते ज्यावेळेला आपण फक्त आणि फक्त रिग्रेट करतो, फक्त पश्चाताप करू शकतो की अरे हे काय झालं, म्हणजे मी हे हा डिसिजन आधी का नाही घेतला, त्यावेळेला मी माझी पूर्ण ताकद का नाही पणाला लावली. खूप स्टुडंट्सच्या बाबतीत मी हा पण एक्सपिरियन्स घेते की एक्झामपर्यंत इतकं छान स्केड्यूल असतं, इतका छान अभ्यास केलेला असतो, पूर्ण तयारी असते, कॉन्फिडन्स पण असतो की 100% माझा रिझल्ट येईल, माझी तयारी पूर्ण झाली आहे. पण ज्यावेळेला एक्झाम होते, म्हणजे एक्झामच्या जास्त 1-2 दिवस आधी किंवा एक्झामच्या दिवशीच सकाळी घरातल्यांशी कोणाशी वाद होणं, फॅमिली मेंबर्स असतील, मे बी कोणाचा हजबंड, कोणाची वाईफ, हे सगळे जे वाद असतात त्याचं टेन्शन एक्झामच्या 1 दिवस आधी घ्यायचं किंवा एक्झामच्या दिवशी घ्यायचं आणि एक्झामला जाऊन स्वतःचंच नुकसान करून घ्यायचं आणि नंतर म्हणायचं की मला एक्झामच्या आधी यांनी वाद घातला, एक्झामच्या आधी मला टेन्शन दिलं आणि म्हणून मग पेपरमध्ये माझं एवढ्या मार्क्सचं नुकसान झालं. वाय, मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं, यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं की तुमचा रिमोट दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका, ते तुम्हाला कंट्रोल करत राहतील. ॲटलिस्ट तुमच्या फिलिंग्ज असतील, तुमचे जे काही थॉट आहेत त्याच्या बाबतीत तरी. कारण बऱ्याचदा काय होतं ना की ज्यावेळेला आपण कम्प्लिटली इमोशनली मेंटली दुसऱ्यावरती डिपेंड असतो ना, समोरची माणसं त्यांच्या सोयीनुसार आपल्याला वापरतात आणि मग जेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागतो तेव्हा मग आपण स्वतःचं नुकसान करून घेतो या हेतूनी की ॲटलिस्ट मी माझं नुकसान करून घेतल्यानंतर समोरच्या माणसाचं मला जे आपण म्हणतो ना की अटेन्शन मिळेल, बट ते नाही मिळत. मी खूप मुलींच्या बाबतीत पण हा मूर्खपणा करताना पाहिले की त्यांना असं वाटतं
की जर समजा म्हणजे माझी एक्झाम आहे आणि माझं माझ्या हजबंडशी भांडण झालं आहे, तर मी असं करेन की मी एक्झामला नाही जाणार, किंवा मग मी एक्झाममध्ये गेल्यानंतर व्यवस्थित पेपर नाही देणार, किंवा मी स्वतःला काहीतरी अशा पद्धतीने हर्ट करून घेईन, स्वतःला काहीतरी अशा पद्धतीने इजा करून घेईन की त्याचं लक्ष माझ्याकडे जाईल. बट हे नाही होत, याच्यामध्ये फक्त तुम्हाला त्रास होतो आणि समोरच्या माणसाचं अटेन्शन नाही मिळालं तर त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतो. सो इतरांचं अटेन्शन मिळवण्यासाठी धडपडण्यापेक्षा लाईफमध्ये जे काही गोल आहे ते अचीव करण्यासाठी धडपडा. ज्या दिवशी तुम्ही तुमचं गोल अचीव कराल, ज्या दिवशी तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवाल, ज्यावेळेला तुम्ही एका पोझिशनला पोहोचाल ना, तुम्ही ज्या व्यक्तीच्या अटेन्शनसाठी धडपडताय फक्त त्याच व्यक्तीचं नाही अख्ख्या जगाचं अटेन्शन तुम्हाला मिळेल. मग तुम्ही आत्ता दुसऱ्याच्या अटेन्शनची अपेक्षा का ठेवता की त्याने माझ्याकडे लक्ष द्यावं? स्वतःवरतीच लक्ष द्या ना, स्वतःवरती लक्ष केंद्रित करा, स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा, स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी धडपडा. तुम्हाला ज्या दिवशी यश मिळेल ना, सगळ्या जगासाठी एकच अटेन्शनचं सेंटर असेल आणि ते म्हणजे तुम्ही. विचार करून पहा या गोष्टीवरती. आणि जसं मी म्हटलं की पुढचा येणारा बैल त्याला शेपूटच नसेल तर काय करणार, हा विचार करा. आणि म्हणून जी संधी समोर आली आहे त्या संधीचं सोनं करून घ्या. हा विचार तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ज्या पद्धतीने यापूर्वीचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर तुम्ही छानशी प्रतिक्रिया देतात, तशाच प्रतिक्रियेची अपेक्षा मला या व्हिडिओनंतर सुद्धा आहे. तुमच्या कमेंटची, तुमच्या प्रतिक्रियेची वाट मी नक्कीच पाहत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.